आणि मी तीन पाकिट मी दुकानातून घेऊन तीन पाकिटची लावण केली आहे. सर्वात महत्त्वाचं या ज्या व्हरायटी लावली त्यावेळेस या व्हरायटीचं मला एक सर्वात महत्त्व माहीत पडलं का उगन शक्ती खूप सर्वात महत्त्वाची उगन शक्ती सर्वात पहिले माहिती पडली. त्यानंतर उगन शक्ती झाल्यानंतर रोग प्र जो रोग आहे या व्हरायटीवर बाकी व्हरायटी म्हणजे माझी साईडली व्हरायटी आहे या व्हरायटीपेक्षा या व्हरायटीवर रोगसुद्धा फार कमी आलेला आहे. त्यानंतर ज्या व्हरायटी लावण्याची समजा मोठी होत गेली त्यावेळेस या व्हरायटीला मला एक माहिती पडली का जे बुडातली जे वाढ फांदी आहे बाकी व्हरायटीपेक्षा हे जवळपास 4 ते 5 मला वाढ व्हरायटी म्हणजे वाढ फांदी मला फांदी हे माहीत पडली आहे. वाढ फांदी आलेले 4 ते 5 आलेले आहे या व्हरायटीला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं का जेव्हा मी प्रत्येक व्हरायटीला सारखं खत दिलं देत गेलो आहे त्या या व्हरायटीपासून जे व्हरायटीची मी सारखं व्हरायटीला समजा जिकडे तिकडे खत दिलं ते या व्हरायटीची पातळी फार कमी होती. आणि खत जेव्हा बाकी व्हरायटी म्हणजे थोडीशी वरचा प्लॉट जो आहे तो दुसऱ्या व्हरायटीचा आहे तो खराब झालेला आहे पण या व्हरायटीचा असा म्हणजे 90-11 जो निजीडचा आहे याचा काही प्लॉटमध्ये मला काही असर दाखवला नाही. आणि कापूससुद्धा वेचाले म्हणजे मोठं बोंड आणि चांगली साईज बुडातलं बोंड याचं वजन भरपूर आहे आणि वरच्या साईजचं थोडंसं बोंडाची वेचा व्हायचा आहे पण बुडातलं बोंड जे आहे हे जवळपास 6-6.5 ग्रामचं मला असं जाणवलं आहे. याच्यामुळे मला ॲव्हरेज चांगला वाटत आहे या व्हरायटीचा. आणि या व्हरायटीबद्दल सांगायचं म्हणजे असं का कापूस निघून समजा पातीसुद्धा या झाडाला चालू आहे या व्हरायटीचं आणि जवळपास व्हरायटी हे खराब झालेली नाही तर अशी आवश्यकता आहे का प्रत्येक कास्तकाराने हे व्हरायटी प्रत्येक जणानं समजा 1 पाकिट 2 पाकिट हे लावा माझी इच्छा आहे सर्वजणांनी. असं का बाकी व्हरायटीपेक्षा हे झाड मजबूत आणि दणकट खूप आहे. फांदी मजबूत आहे दणकट चांगली आहे या व्हरायटीची हे एक मला जाणवलं आहे या व्हरायटीबद्दल. उत्तम विठ्ठलराव मुन राहणार तिरुजडा ही माझी पत्नी पपिता गौतमराव मुन आम्ही इथे शेती केलेली आहे आणि आम्ही निजीवळला पसंत करतो म्हणून यावर्षी नवीन व्हरायटी म्हणून आम्ही 90-11 प्लॉट चॉईस केलेला आहे आणि माझ्या शेतामध्ये 1 एकर मी प्लॉट टाकलेला आहे. आणि या प्लॉटची ख्वाहिश एवढी मला जाणवली की याचं ग्रीनिटी खूप जबरदस्त आहे. बोंड तर मोठं आहेच आहे फळफांद्या पण खूप आहे आणि पोट खांद्या तर 3 ते 4 पर्यंत येत आहे. आम्ही या वाणासाठी जास्तीत जास्त म्हणजे पिकवू शकतो आणि आमची अशी मनिषा आहे का आम्ही हे जे वाहन आहे हे आम्ही यावर्षी 1 एकर लावली समोरच्या वर्षी आम्ही 5 एकर लावू अशी आमची म्हणजे आशा आहे. जो शिकेल तोच टिकेल अशी शेतीबद्दल मला अनुभव आहे. नवीन 90-11 वाहन हे सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता मला तरी वाटतं मला तरी वाटतंय की यांची बोल्ड साईड ही फार म्हणजे आतापर्यंत लावलेल्या व्हरायटीपेक्षा जास्त मोठी आहे. बोंड मोठा आहे त्याच्यामुळे कापसाचं उत्पादन अधिक होणारच आहे त्यामध्ये शंका नाही. प्रत्येक शेतकऱ्यांनी कुठल्याही शेतकऱ्यांनी याला महत्व दिलेलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे. म्हणजे सध्या जर विचार केला तर हे हुकमी एक्का असं म्हणता येईल हुकमी एक्का असलेलं नवीन निजीडो सीड्सचं वाहन 90-11 हे वाहन आहे. आणि याच्यामध्ये आम्ही खुश आहोत कारण हे रोगाला पण जास्त बळी पडत नाही याची पाती तर बिलकुल गळत नाही. फवारणीचा खर्च तुमचा कमी आला. नमस्कार शेतकरी बंधू, माझं नाव निलेश गौतमराव थुल, राहणार सुकळी पोस्ट पारडी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ आणि माझा मोबाईल नंबर 73-50-7017 हा आहे. माझ्याकडे 12 एकर कपाशीची लागवड आहे. तिची 90-11 व्हरायटी मी एका एकरामध्ये लागवड केली आहे. आणि कपाशीचं अंतर म्हटलं सर तर 4x2 आहे. कपाशीला फळफांद्या खूप आहे. खालून जवळपास म्हटलं 3 ते 4 मुख्य फांद्या आहे आणि जवळपास 15 ते 16 फळफांद्या आहे. आणि जवळपास म्हटलं तर कपाशीला 40 ते 45 बोंड आहे. ची साईज वगैरे ह्या कपाशीची खूप मोठी आहे. म्हणजे जवळपास 6 ते 7 ग्रामची कपाशीची हाईट बोंडाची साईज आहे. आणि एका एकरामध्ये म्हटलं तर ही कपाशीची संख्या आहे जवळपास 4x2 म्हटलं तर 5 5000 पर्यंत येईल. आणि
एका कपाशीचा जर कापूस म्हटला आपण 40 ते 45 सध्या शेतामध्ये बोंड आहे तर म्हटलं तर आपण एक जवळजवळ 12 क्विंटलचा ॲव्हरेज पकडू शकतो आहे. आणि बाकीच्या ज्या वरच्या बाजूला ज्या पात्या वगैरे आहे तर ह्या चालू आहे, म्हटलं तर आणखी आपला ॲव्हरेज वाढू शकतो आहे. आणि कपाशीला म्हटलं सर याच्यावर मुख्यतः म्हटलं तर रोग फार कमी येतो आहे, याच्यामुळे जे आपण जे कीटकनाशक फवारणी करतो आहे त्याचा खर्च कमी येतो आहे. आणि झाड हा दणकट असल्यामुळे याची रोग प्रतिकार शक्ती खूप असते. माझं नाव श्रीराम मारुती वडेवार, हा मुक्काम पोस्ट ढोकी रोड तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ. ब्लू सीड्स कंपनीचा 90 अकरा 90 अकरा 2 पॅकेट माझ्या शेतामध्ये आहे. झाडाची उंची सरासरी 4-4.5 फीट आहे व बोंड आत्ता माझ्या वावरामध्ये 15 ते 20 बोंड आहे, 30-40 पाती आहे. आणि ही वाण एकदम चांगली व बाकीच्या वाहनापेक्षा ही वाण चांगली वाटून राहिली मला. बर, किडीचं प्रमाण वगैरे एकदम कमी आहे. बर, लागवड केव्हा केली आपण? 9 जूनला 9 जूनला 3x3 अंतरावर लागवड केलेली आहे. बरोबर, उगवण वगैरे कशी आली? एकदम सुपर, काहीच मागून लावायचं चान्सच नाही. बर बर बर, इतर वाहनातून तुम्हाला हा वाहन चांगला आवडला? हो हो एकदम. नमस्कार शेतकरी बंधूंनी, माझे नाव विनायक रामभाऊ बर्डे, मुक्काम पोस्ट चुकली तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ. माझा मोबाईल नंबर 88 06 54 50 90. मी माझ्या शेतामध्ये 90 अकरा या निजवड कंपनीची लागवड केलेली आहे बियाण्याची. आज रोजी कपाशी हिरवीगार दिसत आहे आणि या कपाशी इतर तुलनेत अटॅक कमी प्रमाणात आहे. त्यांना मुख्य फांद्या 3 फांद्या आहे आणि बाकी 15-20 ब्रँचेस आहे अशा. बोंडाची संख्या आज रोजी बोंडाची संख्या 30-40-50 कुठे अशा पद्धतीची झालेली आहे. आणि बोंडाची बोंडाचा आकारमान मोठा आहे. जवळपास 7 ग्रॅमपर्यंत बोंडाचे वजन असेल असं मला वाटतं. मी ही कपाशी पुढल्या वर्षी लावणारच आहे 5 ते 6 पाके. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड करावी, 2 ते 3 पॉकेट सहज प्रत्येकाने लागवड करावी असं मला वाटतं. धन्यवाद. माझं नाव मुकिंदा विठ्ठलराव मूळ, राहणार तिजडा, तालुका अकरण, जिल्हा यवतमाळ. मोबाईल नंबर 97-65-93-97. काय वाटलं या वाहनाबद्दल तुम्हाला? 90 अकरा निजुडूचे जे वाहन आहे, नवीन दमदार वाहन काढलेलं आहे. याचं बोंड का नाही ठोकळ आहे, बोंड आपल्याला बोंड मोठा आहे आणि आपल्याला जे जसं बोंड पाहिजे तसं बोंड का नाही. मार्केटमध्ये आपल्याला जे पाहिजे होतं त्याचं उत्पन्नासाठी चांगलं आहे. आणि याची सिरीज आहे, याला ज्याच्या फांद्या येतात 3-4 फांद्या आणि ही जी सिरीज आहे सिरीज चांगली आहे. पुन्हा किडीबद्दल काय वाटलं? किडीबद्दल याचं काय म्हणजे किडी म्हणजे रोगाला तेवढं हे नाही, रोगाला कमी पडते. कमी पडते म्हणजे फवारणीचा खर्च थोडा आकार जो आहे हा मोठा आहे. मोठा आहे, सगळ्यात मोठा आहे. आजपर्यंत तुमची अपेक्षा होती? हो, आपल्याला जसं म्हणजे बोंड पाहिजे होतं तसं बोंड काने मिळालेलं. म्हणजे आपल्याला आजपर्यंत जे मोठ्या बोंडाचं वाण पाहिजे होतं ते वाण आणलेलं आहे. 90 अकरा निजुडू सीड्सने जे वाहन आणलेलं आहे यांचं याचं म्हणणं आहे की बा आतापर्यंत जे शेतकऱ्याला मोठ्या बोंडाचं वाहन आवश्यक होतं ते आता निजुडू सीड्सनं 90 अकरा या हे वाहन उपलब्ध करून दिलेलं आहे. तर मग तुम्हाला जे शेतकऱ्यांना काही सांगायचं असतं तर काय सांगाल तुम्ही? संदेश काय द्याल? म्हणजे न्यूझीलंडची जे आहे 90 अकरा ही व्हेरायटी प्रत्येक कास्तकाराला लावा. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी लावल्यानंतर आपल्याला जो फायदा होतो किंवा आपली जी परिस्थिती जी सुधारण्याची आहे फक्त हे 90 अकरामुळे 90 अकरामुळे आपली परिस्थिती सुधारू शकते असं तुमचं म्हणणं. नमस्कार. नमस्कार. आपण मुडाणा येथील साहेबराव थोटे यांच्या गावामध्ये आहे. तर आपण यांनी लावलेले 90 अकरा या वाहनाबद्दल जाणून घेऊ. तर मी यांना विनंती करतो की तुम्हाला या वाहनाबद्दल काय वाटलं? 90 अकरा बरोबर बरं आहे. बोंडाची साईज जरा मोठी आहे, 5 फकडे आहेत त्याच्यामुळे वजनी बोंड आहे. 5 फकडे आहे त्याच्यामुळे वजनी कापूस. हो, तर ते आम्हाला बाकीच्या माझ्याकडे हेराट्या 7-8 आता त्याच्यापेक्षा हेराटी जरा बरी वाटायली बट टीक धरून आहे म्हणजे असं बनबन झालं नाही दुसरे कापसं. हे जरा असं रग धरून आहे याच्यात. रग धरून. हो,
आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही कापूस काल वेचला हो तर वजनी आहे कसा वाटला कापूस नाही वजनी आहे मंजूर सांगायला आणि आम्ही सांगायला वजनी कापूस घेतला कापूस वेचला तुम्ही हो त्याच्यानंतर वजनी कापूस वाटला पुन्हा याच्यात काय विशेषता वाटली पुन्हा आणखी वाणाबद्दल वाणाबद्दल काहीच नाही याची साईज जरा बरी वाटायली आम्हाला वजनी कापूस असल्यामुळं अच्छा आता या वर्षी किती पॅकेट लावले आपण या वर्षी एकच लावलं पुढच्या वर्षी तुम्ही किती पॅकेट लावले मी पाच लावलं पाच पॅकेट आणि शेतकऱ्यांना तुमचे जे जवळचे शेतकरी आहेत ते सांगा कळम ते हिवरा रोडवरती आहे आणि माझं गाव सुकडी आहे आणि शेत गावाला लगतच आहे गावालगत आहे आणि कळमवरून किंवा हिवऱ्यावरून जाणारे जे येणार जाणारे जे लोक आहे ते सहज शेतामध्ये पाहतात रोडवरती असल्यामुळे आणि विचारतात की ही कोणती व्हेरायटी आहे काय आहे तर आपण जे वाहन लावलेलं आहे त्यांना आपण दाखवतो की निजीवडी कंपनीची आपण 90-11 व्हेरायटी लावलेली आहे तर सहजपणे मला विचारतात की ही व्हेरायटीमध्ये रोग वगैरे कसे येतात काय येतात ह्याबद्दल आपली लोकांची विचार सरना चालू राहतात आणि माझ्या तरी अनुभवाने एक असं आहे की प्रत्येक व्यक्तीने पुढल्या वर्षी जवळजवळ म्हटलं तर 1 किंवा 2 एकर तरी कपाशी लागवड करावी मी तिरझडा येथील रहिवासी असून या वाणाला खूप काही पसंत केलेलं आहे आणि तुम्ही पण पसंत करा तुम्ही या व्हेरायटीमध्ये खरंच चांगलं राहाल आणि समोर चालवून म्हणजे आपल्या कुटुंबाला सहकार्य कराल या व्हेरायटीमुळे एवढं मी सांगू शकतो तर इथे तसं प्रमाण वाटून राहिलं का तुम्हाला इथे वाटून न राहिलेलं आहे म्हणजे इथं तुम्हाला काय म्हणता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बोंडअळी म्हणता ते कमी वाटून राहिली इथे आणि वेचासाठी पण हलका चाललेला आहे तर हे काय हे वाहन आहे नुजुडशीलचे 90-11 हे जे वेचून राहिले तुम्ही वाहन हे नुजुडशीलचे 90-11 वाहन आहे म्हणजे कसं आहे वेचणीसाठी एकदम सोपा असं तुम्हाला वाटते बरोबर आहे ना बरोबर वाटते ना आजी हो बरोबर आहे ना बुद्धी खराब जाते ना असं पण आता हे शेंड्यावर लिहून